फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. साई राम म्हणा साई श्याम म्हणा साईनाथ म्हणा योगी राज म्हणा श्रद्धेने म्हणा निष्ठेने म्हणा साई लीला दिसे पावलो पावली साई माझी माऊली साई माझी साऊली साई माझी माऊली साई माझी साऊली समर माझे मी पण घडोनी जाई तेला वाचुनी दीप उजळले कडी वाचुनी मंचक झुलले योगाची माया भक्तीची काया उदीची किमया साई माऊली साई माझी याला विचारा याला विचारा इशय काय चालू यांना तुम्हाला पैकअप परत केलं हा इशय चालू आणि तवा मी हजर होतो. हे बघा खंडूजीराव तुम्ही जे बोलताय ते खरं बोलताय असं वाटत. हिच्या मानगोटीवरून निघून जा. हे बघ हा लई खतरनाक आहे. अभूतभीत काय नाही हो काही लेकरू आहे माझं लेकरू अजून ऐकत नाही अजून ऐकत नाही आता तिला मारच द्यावा लागल. सबका मालिक एक. जे करायला आले ते हे दादानेच केलं. दगडोबा या अशा कामांसाठी माझ्या घरात यायचं नाही सांगितलं होतं ना. आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघ. हे तुझी हिंमत कशी झाली इकडे येऊन हे सगळं करायची. थोरल्या पाटलींबाईने बोलवलं म्हणून आता त्यांना नाही कसं मानणार. ते काय तुम्हाला सांगू नकस. ये उचल आणि बाहेर निघ. ए माझ मी बघतो. हा हे काय चाललंय शब्द. पण तू आज येणार नव्हतास ना म्हणून तू एवढा आवाज साधलास का. तू या थराला जाशील असं कधीच वाटलं नव्हतं. ये मला बोल लावू नकास. अरे तुझ्या संसारासाठी केलं मी. ही तुझी बायको स्वतःचा संसार नको स्वतःच पोर नको. अरे साई नावाच्या भूतपाई एकदम खुली झाली ही. सासूबाई आओ त्याला बिचाऱ्याला मध्ये आणू नका. हो तसा माझा तात्या तसाच माझा साई. काही नाही रे लागलं लेकरा काही नाही. आपण आज जाऊ चल. हा चल 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 आज जाऊ. अरे दादा अरे अरे टाकू नकस. देवाचं ते शाप लागल ना तुला. अगं आई आता काय मी बोलू नकस. जेवढं झालं तेवढं पुरे आहे. आणि या असल्या गोष्टी मी माझ्या घरात खपवून घेणार नाही. आता माझ्या अंगावर गाय काय बोलते तू.
बायजेचं काय दोष आहे त्यामध्ये? जाऊ दे, तसं बी तुला मी आता या घरात न काय, मी आता हे घर सोडून जातो. अरे दादा, ताई मला माफ करा, तुम्ही देवळात चला ना ताई. अहो, कोणाच्या पाया पडताय? ताई, ताई तुम्ही देवळात चला तरच मी हे पाय सोडीन, नाहीतर मी इथून हलणार नाही. पण हे तर खंडेर आहे सर राहुल, आणि मी तर फकीर, कसं चालणार? आणखीन मला लाजवू नका, मला माफ करा. काल तुम्ही म्हणाला होता की तुला अजूनही सत्य उमगलेलं नाही, त्याचा अर्थ मला आत्ता कळतोय. आत्ता माझी सत्याशी ओळख झाली. आज चला ना. बर, चल. खर तर त्या दिवशी खंडेरायाला वाहिलेली फुलं आपणहून तुमच्या पायाशी आली त्या क्षणी माझ्या लक्षात यायला हवं होतं. पण मी सर्वसामान्य माणूस, उशिरानेच जाग येते. आता मात्र ही फुलं माझ्या हाताने तुमच्या पायाशी वाहू देत. खंडेरायाची फुलं मला? खंडेराया होऊन तुम्हीच माझ्यासाठी साक्ष दिली. माझा खंडेराया आणि तुम्ही यात काहीच फरक नाही. मी डोळ्यावर झापडा लावून जगत होतो, इतके घट्ट झापडा लावून घेतली होती की माझा देव माझ्या समोर येऊनही मला दिसला नाही. साई, आता एकच विनंती आहे, मला आयुष्यात कधीच अंतर देऊ नका. सबका मालिक एक. आता तुमच्यापासून काय लपू, मी कायच केलं नाही बघा. अहो, मी त्यांच्या घरात जायला आणि दादायला एकच गाठ पडली, मग काय, त्याने समजा गाशा गुंडाळ्या लावला बघा. काय बोलतीये? काय गे चंद्री, काय बोलतीये तू? कोणाचं बोलतीये? दादा म्हणजे कोण? दादा कोते पाटील? आणि कुठे आलता तो? कुठं म्हणजे काय, त्यांच्या घरात. अरे असं कसं येईल तो? ए चंद्रे, का डोसकं बिस्क फिरला का काय तुझं? तू भी तुझ्या दादल्या संग सकाळी सकाळी भांगपूर का घ्यायला लागली? चंद्री, तू लटक बोलतीस आणि ते भी माझ्या संग? नाही हो, मी माझ्या कुकवाच्या आण घेऊन सांगते. काय बी बोलू नकस, दादा गेलाय मामलेदार संघ गव्हर्नरला भेटाया. चंद्री, लटक बी बोलायची नाही आणि कुकवाची खोटी आण बी घ्यायची नाही बघा. असं का? म्हणजे शिर्डी गावात दोन दोन कोते पाटील झालेत का आता? अहो, त्यो दादा आणि त्यो बावळा शरद
दोघ भी कोपर गावला आहेत आणि ही म्हणतीये हिने दादाला बघितलं. अरे खोट बोलतीय. चंद्रे अगं तुझ्या बघण्यात नक्कीच काहीतरी चूक झाली असता. आता हे एवढं रागवलं म्हणजे नक्कीच दादा पाटील कोपर गावलाच गेलो असणार बघ. दादा पाटील नव्हता मग कोण होत? मामलेदार साहेब गव्हर्नर साहेबांना भेटायचं म्हणजे तुम्हाला लईच दडपण आलं होतं. कसं आहे दादा, 57 बंडापासून आणि त्या भागोजीने हेनरीला मारल्यापासून ही सगळी तारेवरची कसरत जरा जास्तच सांभाळायला लागते. एक मनातलं बोलू का? बोला ना दादा. भागोजीचं नाव ऐकल्यावर मनगटात जोर येतो जोर. अहो अगोदर पणत्या पेटत होत्या पण भागोजीनं क्रांतीची मशाल चेतवली आहे. मशाल कुणासाठी? आपली माय माती स्वतंत्र व्हावी यासाठीच ना. त्याचा परिणाम म्हणून आता आणखीन मशाले पेटू लागल्यात. असं असताना त्यासनी आपण गुन्हेगार म्हणून पकडायचं? दादा मी तुम्हाला तारेवरची कसरत म्हणालो ना ते यासाठीच. अहो हे स्वातंत्र्य सैनिक आपल्यासाठीच काम करतात हे ठाऊक असून सुद्धा आपण त्यांना उघड उघड मदत करू शकत नाही. आणि मी तुम्हालाही सल्ला देईन की आधी तुमची पाटीलकी आणि आमची सरकारी खुर्ची ही सुरक्षित ठेवा आणि मग नंतर कोणाला पाठीशी घालायचं ते घाल. काय ठीक आहे येऊ मी. शरद दादा इथं आल्याचं सार्थक झालं. मायसपती इंदुरावच्या गुंतातून मोकळे झाले. दादा तो खंडो धनगर ऐसा वक्ती आला ना म्हणून. होय रे ते बी खरंच आहे. पण शरद त्या खंडो धनगराचा चेहरा कुठेतरी ओळखीचा वाटत होता. पण ध्यानात काही येईल काय रे तुला आठवत का कुठे भेटल्याच? मला ती वळखीचा वाटत होता पण कुठं नाही आठवत. मालसापती कुळात झाला होता म्हणत होत. साई आले आहेत इथं कुठं? साई म्या म्हणलं साईंची शिडीत आपण कोपर गावात. पर साईंचा आणि त्या खंडो धनगराचा चेहरा कुठतरी सारखा वाटत होत. काय कुठं सारखा नाही. साई साध्या कपडीत असतात. यो दादा यो वेगळा होता दादा. साईं नाही दाढी आहे. ज्याला कुठं होती दाढी यो वेगळा होता. जय खंडेराया. नाही आतापर्यंत खंडेरायाच्या पाया पडल्यानंतर तुम्ही माझ्या पाया पडत होतात. आता यापुढे साईंच्या पाया पडायचं. पडतो की तुम्ही सांगाल तिथं डोकं ठेवतो. या अरे येते. आतापती काय? नाही शेठजी माझ्या नाही. या पुढे साईंच्या पाया पडा. अहो खंडेराया आणि साई काही वेगळे नाही. कोपरगावला मी स्वतः अनुभव घेतलाय. ते दोघेही एकच आहेत. सगळे देव एकच आहेत. या तुम्ही म्हणाल तस मी तुम्हाला गुरुच मानतो. तुमचा शब्द कसा नाकारू? आहोत नाही मासापती अहो असं सगळ्यांना सांगत तुम्ही माझं मंदिर बांधा. येतो मी.
तुम्ही मला गुरुमंत्र देणार होतात. मी तसा गुरु नाहीये. गुरुमंत्र देणारे, गुरुदक्षिणा मागणारे, कसोटी बघणारे गुरु खूप उंचीवर असतात आणि गुरूंच्या कसोटीत उत्तीर्ण झाल्यावरच गुरुमंत्र मिळतो. कसोटी? गुरु कसोटी घेतात? हो, जशी पूर्वी बाबाजींनी तुकोबांची घेतली होती, रामानंदांनी कबीरांची घेतली होती आणि हल्ली हल्ली तुकामाईंनी गोंदवलेकर महाराजांची घेतली होती. आणि गुरूंच्या कसोटीत उत्तीर्ण झाल्यावरच गुरुमंत्र मिळतो. गुरुदक्षिणा ही योग सामर्थ्याशिवाय असायला हवी होती. म्हाळसापती, मला दोन पैके हवे. हो, अगदी आनंदाने देईन. नाही, मला पैके हवेत पण दान नकोय, भिक्षा नकोय. मला ते कमवायचे, मला काम मिळेल. शेठजी, तुम्ही यांना काम देऊ शकता? अवश्य. अहो, तुमचा शब्द म्हणजे माझ्यासाठी आदेशच. ताई, सकाळपासून आमच्या वाड्यासमोर साफसफाई झालेली नाहीये. ती तुम्ही करा, दोन पैसे देईन मी तुम्हाला. अल्लाह मालिक. आय, मी बाहेरचं काय बघायला नको म्हणून तुम्हाला आज घेऊन आलीस ना. उगा मला फडकू नको. मला खूप राग आला होता, मला कोंडून का ठेवलेलं. गुणाचं ग माझं लेकृते. तात्या, तुला माहितीये, लहानपणी म्हणजे लहान असताना, तुझ्या वयाची असताना, आम्ही घरात थांबायचोच नाही. सारखे आपले घराबाहेर पळायचो खेळायला. हो तर, खेळच माणसाला आयुष्य शिकवत्या. मोठेपणी किती बी वेळा राज्य आलं ना, तरी त्याच रडूच येत नाही. हरायचं जिंकायचं तोच डाव नव्यानं मांडायचा. त्याआधी आपण किती वेळा हरलो, किती वेळा जिंकलो, ह्याचा विचारच येत नाही. कारण तोच डाव नव्या जोमानं खेळावा लागतो. अगदी तसच नव्या दिसाला आपल्याला बी नव्यानं सामोरं जावं लागतंय. आय, तू जे काय बी बोलली ना, मला काय बी कळलं नाही. हा, पण बाहेर खेळायला जायचं ना, एवढं कळलं. या वया तितकंच कळायला हवं लेकरा. आय, तू असलीस ना, मग मी जातो. चल चल चल, खेळायला जा. तुला काय वाटतंय, म्या चुकलीये? अजिबात नाही, म्या ताईबी चुकलेली नाही. सासूबाई, तुम्ही मोठे आहात, तुम्ही घराच्या भल्याचाच विचार केला. मी भल्याचाच विचार करत होती. अगं, पण मला एक सांग, जेव्हा तुझा नवरा मला बोल लावत होता, तेव्हा का नाही हे थोबाडूच काटलं? हा, बाकी बरी गुलू गुलू बोलतीये, चाड्या करते तू. चुकलं माझं, मी त्यांना अडवायला हवं होत. आता अग, तो गेला बाहेर निघून, त्याला कोण आणणार? आता मी सांगितलं तर जाणार आहे. त्या लिंबाच्या झाडापाशी बरी मी न सांगता जाते. मी जाते, मी बाहेर जाऊन बघून येते, ते कुठे दिसतात का. काही ना ग, आता सांगून काय, ढोर सुद्धा काम करेल. मीच जाते, पुण्यांदा जाऊन तिथे फकीरड्याला तीच चालणार. नगद ते माझा हात पाय अजून धड दाकड आहे ती, मीच जाऊन बघते.
आपण तेवढंच बरोबर, दुसऱ्या माणसाला काय कळतंय अशी आपली धारणा असेल तर आपण जगू शकू. विरक्तीने जगायचं असेल तर शक्य आहे, पण जिथे आनंदाची भरती असेल, दुःखाचा डोंगर असेल, तिथे शक्य नाही. कारण आपण स्वतः स्वतःला आनंदाने मिठी मारू शकत नाही आणि स्वतः स्वतःच्या खांद्यावर डोके ठेवून आपण रडूही शकत नाही. आयुष्य म्हणजे दुसऱ्यांसाठी आणि दुसऱ्यांच्या बरोबर जगायची बाब आहे. दुसऱ्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच तर आपली कमाई असते, आणि तो विश्वास मोडू नये हीच आपली जबाबदारी असते. प्रत्येकाने आपली जबाबदारी नीट पार पाडली की पुढचं काम त्याच. तो सबका मालिक ए. माझ्या आईची, बापाची आणि माझ्या लहान लहान लेकराची आण घेऊन सांगतो, दादा खोते पाटीलच आले होते. शक्यच नाही, अहो ते कोपरगावला आहे, तिथे नाहीतच. अहो मग वैदींच्या मदतीसाठी साईच आले असतात, जसे माझ्यासाठी खंडेराया होऊन आले. जास्त वळवत असेल तर मग बिनविचार करून टाका त्याला. मग बघू त्या महासपतीकडं, दादा कोते पाटलाकडं.